काय झालं प्रभू, एवढे का खोपलात? मला परवाच्या अमावस्येने नरबळी तेवढेच ना, ते तर मी तुम्हाला दर अमावस्येला देतो. पण ही अमावस्या समथिंग स्पेशल. या अमावस्येला मला एखाद्या राजाचा किंवा त्याच्या प्रिय प्रधानाचा जय हवा. नक्कीच प्रभू, जशी तुमची आज्ञा. बाबाजी बाबाजी बाबाजी, आपण राजाचा किंवा त्याच्या प्रिय प्रधानाचा बळी कसा अरेंज करायचा? कसं करायचं, कसं करायचं? आपल्या जंगलाच्या त्या बाजूला एक राज्य आहे. त्या राज्यातला राजाचा किंवा त्याच्या प्रिय प्रधानाचा परवा संध्याकाळी आपण बळी द्यायचा. परवा संध्याकाळच्या आक्रमणासाठी रेडी राहा. मीटिंग डिसमिस्ड. इकडे अकबराच्या राज्यात अकबर आणि बिरबल तलवारबाजीची प्रॅक्टिस करतायत. अय्यो, बोट कापलं. हसायला काय झालं बिरबल? काय नाही महाराज, काय नाही. काही नाही काय, काय नाही. इकडे माझं बोट कापलं गेलं आहे. अरे तू हसतोयस? अहो नाही महाराज, जे होतं ते चांगल्यासाठी होतं ह्या विचाराने मी हसलो. काही एक बोलू नकोस, शिपाई ह्याला तुरुंगात टाका. अहो पण महाराज. मी जरा लाळगी सरांकडे जाऊन येतो. हे बघा, राजा आता गाढ झोपेत असेल. त्याला काही कळायच्या आत त्याच्यावरती झडप घालायची आणि त्याला बांधून घ्यायचे. ओके 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 ओके. मारा पकडा आ आ, मारा पकडा आ आ, मारा पकडा आ आ, मारा पकडा आ आ. काय झालं बाबाजी? काय झालं, काय झालं? एक मिनिट ह्याची दोरी सोडा, मला ह्याला चेक करू द्या. चिंट पाक डमडम, चिंट पाक डमडम, चिंट पाक डमडम, चिंट पाक डमडम. डॅम इट, काय झालं बाबाजी? काय झालं, काय झालं? आपण या माणसाचा नरबळी नाही देऊ शकत, कारण हा खंडित आहे. आम्हा त्याला काय बडबडतोय काय नाही. खंडित म्हणजे काय, म्हणजे काय, म्हणजे काय? खंडित म्हणजे डॅमेज, डॅमेज. डॅमेज डॅमेज डॅमेज. त्याचं बोट कापलंय. मग बाबाजी आता आपण काय करायचं? काय करायचं, काय करायचं? काय नाही, या राजाला तुम्ही त्याच्या राज्यात परत सोडून द्या. तोपर्यंत मी रील्स बघतो. वाचलास रे राजा? वाचलास, वाचलास. हो रे. आय एम अ किंग यू सी. द नेक्स्ट मॉर्निंग. शिपाई, बिरबलला माझ्यासमोर रिस्पेक्टफुली हजर करा. जी हुजूर. चला सर. ठीक आहे. तुमची झोप नाही झाली वाटत? नाही, रात्री डास चावत होते. परेश काकाला पेश कंट्रोल करायला सांगून या. अरे बिरबला सॉरी यार. इट्स ओके महाराज, पण तुम्ही सॉरी का म्हणताय? अरे ते काय झालं काल रात्री? अशा प्रकारे मी वाचलो. मी म्हणलो होतो ना महाराज, जे होत ते चांगल्यासाठीच होत. अरे हो, हे तर तू म्हणालास, पण मी वाचलो हे तर चांगलं झालं. पण रात्रभर तू त्या तुरुंगामध्ये होता, हे कुठे चांगलं झालं? त्यामुळे जे होत ते चांगल्यासाठीच होत, हे दरवेळी लागू पडत नाही. रुको जरा, सबर करो. मी म्हणलो होतो ना महाराज, जे होत ते चांगल्यासाठीच होत. अरे हो, हे तर तू म्हणालास, पण मी वाचलो हे तर चांगलं झालं. पण रात्रभर तू त्या तुरुंगामध्ये होता, हे कुठे चांगलं झालं? आता मला सांगा महाराज,
तुम्ही का वाचला? कारण तुम्ही खंडित होता. आता जर तुम्ही मला तुरुंगात टाकलं नसतं तर तुमच्यासोबत बिल्लांनी मलासुद्धा घेऊन गेलं असतं. आणि तुम्ही खंडितात म्हणल्यावर माझा नसता का बल्ल केला? अरे हो रे, हा तर मी विचारच नाही केला. किती हुशार आहेस तू. आता मला एक हक दे. हक तो महाराज. Thank you.